हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? होप सो सगळे मस्त मजेत असतील. तर सकाळ सकाळची वेळ आहे आणि आम्ही चाललो आहे गावाकडे, कारण गावाकडे तसं कामच आहे. तर आमच्या गावाकडे अखंड हरिनाम सप्ताह चालू होता गेले 7 दिवसापासून, तर आज त्याची समाप्ती आहे. आम्ही गेलो होतो पहिल्या दिवशी, पण त्या दिवशी काय मी व्हिडिओ शूट केला नाही, पण आज चाललो होतो तर म्हटलं चला पूर्ण तुम्हाला एक दिवस दाखवूया आणि गावाकडे काय काय होतं या दिवशी ते दाखवूया. आणि मी खूप वर्षानंतर ह्या दिवशी मी इथे असेल, नाहीतर मला नाही वाटत मी खूप वर्षानंतर मी कदाचित ह्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेला चालले असेल. आणि त्याच्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे आणि त्यात तुम्हालाही घेऊन चालले. चला तुम्ही पण आणि मिस्टर थोरात आम्हाला इथे सोडणार आणि तिथून ते जाणार आहेत ऑफिसला. तर खूप छान रस्ता आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं जाणं होतं 2 तासात, त्याच्यामुळे काय दूर वाटत नाही. तर आणि त्यांना ट्रॅव्हलिंगची सवय पण आहे, त्याच्यामुळे मग काय प्रॉब्लेम नाही. कुठूनही ऑफिस होत महाराज जेवण्यासाठी. तर आम्ही आलोय अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेला, मध्ये येणं झालं नाही तर शेवटचा दिवस आहे, म्हटलं चला आज तरी जाऊया. आणि घरी महाराज पण जेवायला असतात, मग ते स्वयंपाक ते काकून नाही केलं आवडणार नाही, म्हणून आम्ही खूप लवकर आलो 8 वाजता. आता इथून मस्त महाराजांचा स्वयंपाक करायचा, मग मंदिरावर जायचं, कीर्तन होणार, सप्ताहाची सांगता होणार, त्यानंतर घरी येणार, महाराजांचे जेवण वगैरे, आणि त्यानंतर सप्ताहाची अशी समाप्ती. छोटंसं गाव आहे आमचं विगनवाडी म्हणून, छोटंसं 500-600 लोकांचं गाव आहे. पण सगळे सणवार किंवा देवाचं जे आहे ते सगळे व्यवस्थित सगळे छान पार पडतात. गोरक्षनाथाचं मंदिर असं डोंगरावरती आणि खूप सुंदर मंदिर आणि असं कळस घेऊन जायचं. आणि लहानपणी खूप मज्या यायची, मी पण हे सगळं केलेलं आहे ज्यावेळेस छोटी होते त्यावेळेस सानिकानं पण केलेलं आहे असं मंदिरावरनं, जे आमचं गोरक्षनाथाचं मंदिर आहे डोंगरावरती, तिथून असं सगळ्यांनी मुलींनी कळस घेऊन यायचा. बाकी लोक असे कोणी चालत येतं, कोणी काही घेऊन येतं, तर आणि महाराज पण असतात सोबत. वरपासून यायचं, पूर्ण गावाला वेडा करत जायचं आणि जिथून जिथून जाऊ ज्याचं ज्याचं रस्त्यात भर पडेल त्यांनी मग महाराजांचे किंवा मग ज्ञानेश्वरी घेऊन येतात. एक जण त्यांचे पाय घ्यायचे, विना घेऊन येतात त्यांचे पाय घ्यायचे आणि पुढे जायचं. दारात रांगोळ्या काढायच्या, सडा टाकायचा, परत पाट ठेवायचा, त्याच्यावर मग पाय धुवायचे जायचं, असं पद्धत आहे. आणि हे सगळं बघायला छान वाटतं आहे आणि खूप वर्षानंतर आहे, त्याच्यामुळे तर आम्ही खूप एन्जॉय केलं. प्लस स्वयंपाक पण चालू आहे, कारण स्वयंपाक पण आजच्या दिवशी खूप बनवायचं असतो घरी आणि जरासं लेट होतं हे सगळं बघायला नंतर. आणि हे बघा इथे असं ठेवल्याचं आहे पाट, रांगोळी, आणि त्यांनी पाय वगैरे धुवून पुढे लावतात. तर आणि अशा प्रकारे आमच्या इकडे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होते. 8 दिवस वेगवेगळ्या महाराजांचं कीर्तन असतं आणि शेवटच्या दिवशी असं काल्याचं कीर्तन बोलतात याला. तर इथे शिंदे महाराज आले आहेत, मच्छिंद्रनाथ संस्थान नांदेवली इथले, आणि दुसरे आहेत खोले महाराज, ते आहेत गोमाळवाड्याचे. महाराजांना गाई होती म्हणून ते आधीच येऊन जेवण करून गेले, तयार झालो अर्ध म्हणजे स्वयंपाक सगळा कम्प्लीट केला. 3-4 महाराज होते, ते जेवण वगैरे करून पण गेले. अजून 1-2 यायचे बाकी आहे. तर कीर्तन वारून 1 तास झाला आमचा आवडला, एवढं सगळं स्वयंपाक करून ते म्हणणार उशीर तर होणारच. आणि बाबुडी तयार झाली, कशी दिसते? गोलू 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 गोलू, चला चला. बाय कशा होत्या? गुणाची
भुतुडी राहूनच जाय नाही शेर नाही कोणाचे काकूचे इथे काकूंनी शेरणी वाटली म्हणजे गुळ वाटले कोणाचे काय नवस काय असतील तर तुम्ही जे काय बोलतात ते मग कोणी शेवटच्या दिवशी कोणी मध्ये आधे कंप्लीट करतं कारण ते खूप मोठं क्वांटिटीत द्यायचं असतं आणि मग इतर वेळी आपल्याला एवढे माणसं इथं भेटत नाहीत मागच्या दिवशी भेटतात तर भरपूर जण असं काय असतील नवस ते सगळं पूर्ण करतात आणि इथे शिंदे महाराजांचा सत्कार चालू आहे पप्पांच्या हस्ते तर पप्पांना आणि म्हणजे माझ्या आजोबांना खूप मान होता इथला गावातले ते पुढारी होते त्यांच्याशिवाय एकही काम होत नव्हतं आणि प्रत्येक दिवशी जे कोणी महाराज येतील ते त्यांचं नाव घेतल्याशिवाय आठवण काढल्याशिवाय स्मरण केल्याशिवाय सब म्हणजे कीर्तनाला सुरुवातच करत नव्हते तर आणि पप्पांना पण खूप इथे रिस्पेक्ट आहे आणि पप्पांच्याच हस्ते बरेचसे कामं होतात ह्या सभागृहाचं काम पण माझ्या पप्पांनीच केलेलं आहे तर छान वाटतं प्राऊड मोमेंट आहे आणि माझ्यासाठी एक मुलगी असल्यानंतर वडिलांचा अभिमान तर वाटणारच तर त्यांचा सत्कार झाल्यानंतर इथे सप्त्याची सांगता होईल काय पाहिजे माझ्या भया मामासोबतचा भया मामा तेल घेऊन आणि तिथे थोडस एकच दुकान आहे पण तिथं बंदूक दिसली आणि ती बंदूक पाहिजे मग वर होत त्या असंच काय झालं आणायला काय म्हणलं विकी मामा मग घाणच असत ना बाळा ते काय स्वच्छ आहे का तिथलं बच्चा बर जा आता भया मामा सोबतचा पण बाई मी नाही आली वर तर मग काय करणार तू नेऊन आणणार का त्यांचं दर्शन करून मग तिथे एक आमच्या मामी आहेत आणि त्या मामी वर आल्या का नाही माहिती नाही मग सांगू विचारते त्यांना विचार ना का जो नाही बघ ना नसलं तर आणि दर्शन करून गाडीवर मीच नाही पाय पडले काय का नाही पडले आपण गेलो बाहेरून घेतलं मी दर्शन प्रकारे अखंड हरी नाम सप्ताहाचा एंड झाला आणि आम्ही आलो घरी पण तितकाय थांबलो नाही जेवायला कारण महाराज यायचं होते आमच्या घरी जेवायला आणि त्याच्यामुळे आम्ही पटकन आम्हाला दरवर्षीच असं पटकन इथून स्वयंपाक करून जा असं अर्ध कीर्तन होतं तिथून संपत नाही तोपर्यंत खाली यावं लागतं असं पंक्तीचा आस्वाद घेता येत नाही आणि पंक्तीत जेवायला तर खूप आवडतं काय करायचं आता सांगू थोडं थोडं आणतात मग नंतर घरी महाराजांना जेवायला वाढण्यासाठी आणि अशा प्रकारे झाला शेवट मस्त झाला आणि अजून पण वरती कार्यक्रम चालूच आहे आणि आज दादाची निमिती खूप जास्त आठवण येते दादांची तर सगळ्यांनी आठवण काढली कारण वारकरी होते आणि गावातले प्रतिष्ठित होते दादांच्या हस्तेच सगळं व्हायचं तर प्रत्येक दिवशी कीर्तना दादांचं नाव घेत होते आई मम्मी असती तर आज इथे असती मग सान्या काय बोलणार जा ना मग आणि तिला थांबायचं होतं तिथं आम्ही आणलो ओढून खाली हो की नाही चला आता कसलो भयानक ऊन आहे चला महाराज लोक येतील तोपर्यंत बसतो जरा वेळ ते आमचे सिमाडा काय काय सिमा काय झालं सिमाला सिमना बाईला विचारा होय का बाई
मी गाडी शिकते गाडी शिकू काय शिकना गाडी पण तू आता तू म्हणली कशाला शिकती एसटी नाही का तुला यायला नाही होत बाई काही होय पुरी इमान चाली त्यात बाई तुला माहिती का टीव्ही हा मग मग मी आता बाई नको आहे शिकू मग शिकते ना बाई मग हा मग तुला उगा दवाखान्यात हा मग आलो मग मान्यात जाईन होय हा बाई आजी म्हणते नको शिकू म्हणते तुला काही यायला एसटी नाही काय म्हणते कशाला शिकती हा आणि आमचा सर एक दिवस येतो एक दिवस येत नाही आणि मने गाडी शिकवतो होय कधी आवड्या बाईला सांगा आता काय एवढं मी खास गाडी शिकण्यासाठी इथे राहिली नाही तर मला जायचं होत आम्ही कसं शिकवतो तीन दिवस गेले त्यातले दोनच दिवस नेलं त्यानं एक दिवस खाडं केलं हा दाजी दाजी कसं असं कसं व्हायचं मग असं केल्यावर टाकायचं मग हँडब्रेक सोडायचं आणलं की नाही सुखरू कोण भेट होत भेट होत का तू भेट होती आणि बेबू कशी चालवती मम्मा गाडी सोनूली मस्त आता जरा पुढे सिंगल रोड आहे आणि ट्रॅफिक खूप आहे म्हणून इथं स्टॉप केली जिथे आम्ही शिकणार आहेत आता तिथं जातो अर्धा रस्त्यात वाडीवर नाही इथपर्यंत आणलं सनू कशी छान जमली का नक्की बघा ज्याचा त्याचा आपला आपला स्वार्थ तुझा काय स्वार्थ आहे मला गाडी शिकवणार नाही ना तू तेवढा आपला गुणी चांगला बाबा दादा झोपी गेला आणि मी आणि आज तू आता फिडायला चाललो असं म्हण गे बाबडी आपली मन ग आणि मिंचू आता थोडस शत पावली काढायला चाललो जेवण झाल्यावर जायचं ना बाई तात्याकडे सगळ्यांना ताता चिकू तात्याकडे ताता टाटा कर मगच जायचं ताता तात्याकडे टाटा चिकू ताता कडणार शत पावली थोड्या थोल्या 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 मग आत तू कडणार शत पावली मी बसणार आत तुझ्या कडेला असं म्हण ग चुकरी टाटा कर मम्माला तुझ्या मम्माला ताता कर ताता ताता चिकू ताता ताटा ताटा नाही करणार मी म्हणल्यावर कसं करेल मनाने असत तर केलं असत अबो अबो